आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तवंदी येथे रंगला होम मिनिस्टर कार्यक्रम, महिलांच्या कलागुणांना मिळाला वाव. निपाणी तालुक्यातील तवंदी येथे महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. होम मिनिस्टर या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण महिलांपासून वृद्धांपर्यंत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्यातील कलागुण सादर केले. सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार सौ शशिकला जोल्ले सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच सहकारी क्षेत्रात कार्य करणाऱ्या आघाडीवर आहेतच. त्याचबरोबर महिलांना, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना, चूल आणि मूल यामध्ये अडकून न पडता आपल्या अंगातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांनी हक्काची व्यासपीठ उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागात असे कार्यक्रम होत असल्याने महिलांनी आमदार सौ जोल्ले यांचे आभार व्यक्त केले. नमस्कार. आमच्या गावात हे जे आहे असा कार्यक्रम कधीच झाला नाही, तरी हे पहिल्यांदा कार्यक्रम आला आणि सगळ्यांनी चांगला पार पाडला व चांगल्यांनी हे केला, त्याच्याबद्दल अभिनंदन. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे. आज असं कधी पण तवंदी गावात कार्यक्रम एक पण असं झाला नाही. या महिलांचं असं उत्सुक होतं की घरीच बसायच्या, कुठला कार्यक्रम म्हणते की ते यायचंच नाही. काम असं वाटायचं त्यांना, कंटाळा येतोय, कामं करून येतोय असं वाटायचं. आणि बोलायचं आम्ही येत नाही त्या कधी. पण आज इतक्या महिला सर्व आल्यात ना, बघून मला खूप आनंद वाटलाय. आज यापुढील काळातही निपाणीतील सर्वच ग्रामीण भागात असे कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे आमदार सौ जोल्ले यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा उगळे, शुभांगी डवरी, कल्पना तळसकर, आरती अर्दांडे, जयश्री पाटील, सिद्धू नराटे, मधुकर पाटील, संजय सुतार, शिवाजी साळुंके, शीला पाटील, शंकर पाटील, वनिता पाटील, हिराबाई कांबळे, लता सुतार यांच्यासह परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आम्हाला कलाकारांना ह्यांनी जो काही स्टेज दिला, अर्थात आमच्या कलाकारांना आमच्या कलेला वाव देण्यासाठी जो काही प्रयत्न केला आहे, मनापासून यांचं जल्ले उद्योग फेरवासाठी मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांनीच त्यांचं मानलं पाहिजे. कारण असं आत्तापर्यंतच्या कुठल्याही प्रतिनिधीनं केलं नव्हतं, ते यांनी करून दाखवलं. आपल्याला हे फक्त मनोरंजन म्हणून नाही आहे, ह्यातून तुमचं एक स्वतःचं व्यासपीठ निर्माण करायचा त्यांचा उद्देश होता. म्हणूनच या खेळाची निर्मिती झाली आणि तोच खेळ तुमच्या दारापर्यंत आलात. मनापासून आभार. महानकर न्यूजसाठी तवंदीहून शिवाजी भोरे.